नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला हे माहीत असायलाच हवे हे आहे फुलपाखरू आणि हे फुलपाखरू कोशातून बाहेर येताना आपल्याला दिसत आहे तर हे फुलपाखरू आणि फुलपाखराचे आयुष्य याविषयी आपण या व्हिडिओमध्ये आप माहिती घेत आहोत फुलपाखरांचे आयुष्य हे चौदा दिवसांचंच असतं आणि मोनाऱ्यात जातीच्या फुलपाखराचे आयुष्य चौदा दिवसाचेच असू शकते फुलपाखरांच्या वाढीचे अंडी अळी कोश व फुलपाखरू या अवस्था आपण पाहिलेल्याच आहेत अंडे किंवा अंडी विशिष्ट जातींची फुलपाखरे ही काही विशिष्ट प्रकारच्या झाडांवर अंडी घालत असतात आणि ब्ल्यू मॉर्मॉन याला राणीपाकोळी असं देखील म्हटलं जातं आणि या फुलपाखरांना भारताच्या महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू म्हणून घोषित केलं गेलेलं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहात हे सुंदर असं घरामध्ये आलेलं आणि फुलपाखरू आहे तर यामध्ये कोशामध्ये असलेलं कोशातून बाहेर पडताना हे फुलंपाखरू आपल्याला दिसत आहे तर मुलांच्या नेहमीच आकर्षणाचं हे फुलपाखरू राहिलेलं आहे फुलांच्याप्रमाणे फुलांवर विविध रंग असतात त्याप्रमाणेच या फुलपाखराच्या अंगावरती विविध रंगाचे आकर्षक असे वेगवेगळे टिपके देखील असतात पांढरे पिवळे लाल केशरी गुलाबी असे विविध रंगाचे या फुलपाखराच्या अंगावरती पंखावरती टिपके असतात नेहमी चित्रकलेच्या तासाला देखील राजूला सांगितलेलं असतं फुलपाखराचं चित्र काढ राजू सुंदर फुलपाखराचे चित्र काढतो कल्पना करतो आणि फुलपाखराच्या अंगावरती असणारे टिपके आकार रंगसंगती योग्य रंगात रंगवतो तर तुम्हाला सर्वांना फुलपाखरे आवडतात ना तर फुलपाखरांच्या विविध कविता अभ्यासक्रमाला आपण पाहिलेल्याच आहेत ही फुलपाखरं आणखी भरपूर प्रमाणामध्ये जर तुम्हाला पाहायची असतील तर शिवाजी विद्यापीठ येथे फुलपाखरांची गार्डन आहे अभ्यासक्रमामध्ये त्याचबरोबर या फुलपाखराच्या अनेक प्रजाती ज्या भारतामध्ये संशोधित केलेल्या आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळणारी कोणकोणती कौन फुलपाखरे आहेत त्यांचं देखील संशोधन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी झालेलं आहे तर तिथं ता सुंदर पद्धतीनं या फुलपाखरांची गार्डन आपल्याला पाहायला मिळते विविध फुलझाडं आणि त्या विशिष्ट प्रकारच्या झाडावर झुडपांवर कोणती फुलपाखरं अंडी घालतात त्यांच्या अवस्था आणि आपण जवळून पाहू शकतो आता हे फुलपाखरू बघा मायेनं स्पर्श करणारं आणि अतिशय सुंदर असं फुलपाखरू हातावरती बसलेलं आपल्याला पाहायला मिळते तर अशा फुलपाखरांच्या आणि या झाडांच्या फुल फुलपाखरांच्या अवस्था आपण पाहिलेल्या आहेत आणि अनेक प्रकारची माहिती देखील या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे तर सुंदर अशी पद्धतीनं असणारी कविता तुम्ही या फुलपाखराची अभ्यासादेखील आणि पाठही करा तर या फुलपाखरांची आपण माहिती घेतलेली आहे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद